ओके सो गुड मॉर्निंग वन एंड ऑल. आज आपण डीसी मशीन अँड ट्रान्सफॉर्मर या सब्जेक्टचं दुसरं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. प्रॅक्टिकलचं नाव आहे रिव्हर्स द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डीसी शंट मोटर. ओके सो या प्रॅक्टिकलसाठी लागणारा पॅनल आपला हा इथे आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा, जेव्हा डीसी शंट मोटरवरती आपण प्रॅक्टिकल करत असतो तेव्हा त्यासाठी लागणारं जे स्टार्टर आहे ते असतं आपलं 3-point स्टार्टर. ओके सो आता इथे आपण 3-point स्टार्टर इथे यूज केलेलं आहे, त्यानंतर MCB यूज केलेलं आहे. ही आपली मोटरची डायग्राम आहे, त्यानंतर ही आपली DC शंट मोटर आहे जिच्यावरती आपण प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. तिची नेमप्लेटवरती आपण तिची रेटिंग स्पष्टपणे बघू शकतो. 3 HP मोटर आहे, तिच्यासाठी वोल्टेज जे लागतं ते 220 V असतं आणि तिचा जो रेटेड स्पीड आहे तो आहे 1500 RPM. आणि ही मोटर जी आहे ती मॅक्झिमम 11 A इतका करंट कॅरी करत असते. ओके सो आता आपल्याला काय करायचं आहे या प्रॅक्टिकलमध्ये, की बेसिकली जेव्हा आपण आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगच्या कनेक्शनमध्ये चेंजेस करतो ते चेंजेस केल्यानंतर मोटरच्या डायरेक्शन ऑफ रोटेशनवरती काय इफेक्ट होणार हे आपण याच्यावरती काय करणार आहे चेक करणार आहोत. ओके सो आता आपण काय करायचं, पण एक लक्षात ठेवा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की याच्यामध्ये आपण आर्मेचरचे कनेक्शन हे आर्मेचर साईडलाच गेले पाहिजे आणि फील्ड वाइंडिंगचे कनेक्शन हे फील्ड साईडलाच गेले पाहिजे. म्हणजे असं नाही करायचं की आर्मेचरचे कनेक्शन फील्डला आपण कनेक्ट केले आणि फील्डच्या आर्मेचरला गेलेले, असं केलेलं चालणार नाही. ओके सो आता ह्या प्रॅक्टिकलसाठी बघा, आपल्याला 4 कंडिशन्स बघायच्या वेगळ्या वेगळ्या जे आपण मॅन्युअलमध्ये बघू शकतो. हे बघा, कंडिशन नंबर 1, कंडिशन नंबर 2, कंडिशन नंबर 3 आणि कंडिशन नंबर 4 इथे दिलेले आपल्याला. ओके सो आता आपण या कंडिशनप्रमाणे बघूया. आता हा जो वरती आहे LAF हे स्टार्टर, हे स्टार्टरचे टर्मिनल आहे. तसंच आपल्या पॅनलवरती पण आपण बघू शकतो हे जे वरचे टर्मिनल्स आहेत ही स्टार्टर साईड आहे, ही फील्ड साईडची स्टार्टर साईड आहे, त्यानंतर ही आपली मोटर साईड आहे आणि इकडची पण आपली मोटर साईड आहे. ओके सो आता आपण जशी पहिली कंडिशन आपल्याला परफॉर्म करायची त्याचप्रमाणे आपण काय करूया हे प्रॅक्टिकल परफॉर्म करूया. आता पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय, स्टार्टरचा ए हा मोटरच्या ए ला गेलेला आहे. ओके सो आपण तसंच कनेक्ट करूया. हे बघा, ए पासून इथे ए ला कनेक्ट करूया. तसंच सिमिलरली AA पासून AA ला कनेक्ट करूया. ओके बघा, मी काय केलं, सिम्पली ए पासून ए ला, स्टार्टरचा ए स्टार्टरलाच गेला आणि AA गेला. सिमिलरली फील्ड वाइंडिंगला पण मी तेच करणार. फील्ड वाइंडिंग इथे कनेक्ट केली. ओके इथे फील्ड वाइंडिंग कनेक्ट झाली, त्यानंतर AA गेला AA ला. ओके सो माझी पहिल्या कंडिशनचे कनेक्शन्स हे झाले. आता यानंतर काय करायचं आपण बघा, इकडे आपल्याला मेन MCB दिलेला आहे, मेन MCB आपण ऑन करणार, त्यानंतर हा दुसरा MCB आपण ऑन करणार, त्यानंतर इथे बघा तुम्ही इथे काय यूज करतो, आपण रेक्टिफायर यूज करतो. जसं मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिकलमध्ये काय सांगितलं की आपलं जे जनरेशन ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन आहे ते AC सप्लायमध्ये असतं. सो इट इज नेसेसरी टू कन्वर्ट दॅट AC सप्लाय इंटू DC सप्लाय. वाय इट इज नेसेसरी, कारण की हे DC मोटर आपल्याला रन करायची, हे आपलं DC मशीनचं प्रॅक्टिकल आहे. सो हा रेक्टिफायरची रेटिंग तुम्ही बघू शकतात, हा 0 to 60 A म्हणजे मॅक्झिमम 60 A पर्यंत करंट हा कॅरी करू शकतो. आता हा रेक्टिफायर काय करणार, AC सप्लाय घेणार आणि DC मध्ये कन्वर्ट करणार आणि कन्वर्टेड DC सप्लाय मग आपला कुठे येईल, या पॅनलला येईल आणि आपली ही DC शंट मोटर त्यावरनं ॲक्सलरेट होईल. ओके कनेक्शन डायग्राम आपण बघितलेले, मेन MCB आपण ऑन केलेलं आहे, दुसरं MCB सुद्धा आपण ऑन केलेलं आहे. आता आपण काय करूया, रेक्टिफायर ऑन करूया. ओके सो मी रेक्टिफायर आता पहिल्यांदा नॉब ऑन करतो. बघा, लाईट ब्लिंक झाल्या ऑफ केल्यावरती, इथं तुम्हाला ऑफ दिसल. हे बघा, ऑन झालं तिन्ही लाईट. मग मी आता ऑन बटन पुश केलं आणि मी थोडासा एक्साइटेशन देतो त्याला, जेणेकरून तुम्हाला मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन कळेल. मी आता पूर्ण 200 V सप्लाय नाही देणार, मी 100 V सप्लाय देतोय. ओके तो का देतो आहे, कारण की तुम्हाला लक्षात आहे मी मोटर फास्ट स्पीडने ॲक्सेलरेट होणार आहे. त्यानंतर काय करायचं, पॅनलच्या बॅक साईडला पण एक MCB लावलेला आहे, तो आपण ऑन करूया. त्यानंतर आता मेन पॅनलवरचा MCB मी ऑन करतो. ओके पण अजून मोटर तुम्ही बघू शकता स्टँड स्टील कंडिशनलाच आहे, बरोबर. मग आता मी काय करतो, स्टार्टर हळूहळू ऑन करतो. बघा, मोटर स्टार्ट झाली रोटेट व्हायला. ओके ही मोटर कशी फिरते, आता क्लॉकवाईज फिरते. तुम्हाला कदाचित कॅमेऱ्यामध्ये हे उलटं दिसत असेल, पण आपण जेव्हा मोटर स्लो होईल तेव्हा तुमच्या नीट लक्षात येईल. आता मी पुन्हा MCB बंद करतो.
आता मोटर बघा कशी फिरते, बघा तुम्हीच बघा कशी फिरते, बघा क्लॉकवाईज फिरते, आता लक्ष देईल तुम्हाला. ओके बघा कशी फिरते होती, क्लॉकवाईज फिरत होती पहिल्या कंडिशनला. ओके सो आपल्या लक्षात आलं जेव्हा आपण स्टार्टरच्या एपासून मोटरच्या एला देतो आणि स्टार्टरच्या डबल एपासून मोटरच्या डबल एला देतो तेव्हा काय होतं, मोटर क्लॉकवाईज फिरते. सिमिलरली फील्डपासून एपचा टर्मिनल एफलाच दिला आणि डबल एपचा डबल एपचा डबल एफलाच कनेक्ट केलेला आहे. ओके सो या कंडिशनला आपली मोटर कशी रोटेट होत होती, क्लॉकवाईज रोटेट होत होती. आता सेकंड कंडिशनमध्ये बघा काय सांगितलं आहे त्यांनी, फील्ड वाइंडिंग आर्मेचरचे कनेक्शन तसेच ठेवलेले, फील्ड वाइंडिंगचे कनेक्शन मात्र त्यांनी काय केलेले, चेंज केलेले. ओके आता बघा स्टार्टरच्या एपपासून निघाला आणि तो कुठे गेलेला आहे, डबल एफला गेलेला आहे. ओके सो मी आता बघा कनेक्शन इथे चेंज करतो, हा एफ काढला, हा डबल एफ काढला, हा स्टार्टरचा फील्ड वाइंडिंगचा टर्मिनल डबल एफला दिला आणि खालचा जो आहे तो वरती कनेक्ट केला. ओके बघू पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो, बघा काय सांगितलं आहे, एफ पासून आलेला टर्मिनल कुठे गेला आहे, डबल एफला गेलेला आहे आणि डबल एफचा जो आहे तो एफला गेलेला आहे. ओके सो आता आपण पुन्हा काय करूया, एम सी बी ऑन करू, मोटर बघा अजून स्टँड स्टील कंडिशनला आहे आणि आता मी स्टार्टर ऑन करतो, बघा मोटर स्टार्ट झाली रोटेट व्हायला. आता ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होत आहे. ओके पुन्हा एकदा मी मोटरला स्लो करतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन ही लक्षात येईल. आता त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, पुन्हा एम सी बी ऑफ करावं लागेल, बंद करतो स्टार्टर. आता बघा मोटर कशी फिरत होती, बघा बघा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने झाली रोटेट, उलटी फिरते बघा, जसं ॲरो दाखवलं त्याच्या अपोजिट डायरेक्शननी म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने ती रोटेट झाली. आता तिसरी कंडिशन मला काय सांगते बघा, तिसऱ्या कंडिशनला मला स्टार्टरच्या एपासून आलेला हा मोटरच्या डबलेला गेलेला आहे. ओके मग बघा इथून मी हा काढला, इथे हा पण काढला, एपासून आला डबलेला गेला बरोबर आणि डबल एचा निघाला तो एला गेला. सेकंड थिंग इकडे काय केलं आहे, पुन्हा एफपासून आला आहे तो एफलाच गेलेला आहे. मग आपण जे सेकंड कंडिशनला चेंज केले होते ते पुन्हा आपण काय करूया, पुन्हा पहिल्या कंडिशनला जसं होतं तसंच कनेक्ट करूया. ओके सो मी पुन्हा काय करतो, एफपासून एफलाच दिला हा आणि डबल एफपासून डबल एफला दिला. ओके ॲज पर आवर डायग्राम. आता पुन्हा आपण काय करणार, एम सी बी ऑन करणार आणि स्टार्टर ऑन करणार. बघा पुन्हा मोटर स्टार्ट झाली रोटेट व्हायला. बघा तुम्हाला एक जरा त्याच्यात डायरेक्शन ऑफ रोटेशन लक्षात येत नाही आहे, पुन्हा आपण काय करणार, एम सी बी ऑफ करणार आणि मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन चेक करणार. ओके बघा कशी फिरत होती मोटर, पुन्हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने काय होते, रोटेट होते. ओके सो तिसऱ्या कंडिशनला पण लक्षात आलं की जेव्हा आपण कनेक्शन चेंज केले तेव्हा मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशन ही चेंज झालेली आहे. ओके आता चौथी कंडिशन बघूया. चौथ्या कंडिशनला बघा काय झालं, पुन्हा स्टार्टरच्या मधनं आलेला आहे आणि तो कुठे गेला आहे, डबलेला गेलेला आहे. ओके म्हणजे पहिली कंडिशन जी आत्ता आपण जस्ट परफॉर्म केली ते कनेक्शन तसेच ठेवायचे आणि फील्डला पण काय करायचं आहे, एफपासून काढायचं आहे आणि तो कुठे द्यायचं आहे, एफ टूला द्यायचं आहे, म्हणजे थोडक्यात कुठे द्यायचं आहे, डबल एफला द्यायचं आहे. ओके सो आपल्याला हे कनेक्शन पुन्हा काय करायचे, रिव्हर्स करायचे. ओके आणि आता आपण पुन्हा काय करणार, एम सी बी ऑन करणार, स्टार्टर ऑन करणार. बघा मोटर फिरायला स्टार्ट झाली, आता ही मोटर क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होते. ओके पुन्हा आपण मोटर स्लो करू आणि त्याची डायरेक्शन ऑफ रोटेशन चेक करू. बघा मोटर ही क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होते. ओके सो लक्षात आलं आपल्याला की जेव्हा आपण आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंगचे कनेक्शन ही इंटरचेंज करतो याचा अर्थ आर्मेचरचे टर्मिनल्स जे आहेत ए आणि डबल ए यांचे जेव्हा कनेक्शन आपण इंटरचेंज करतो तेव्हा मोटरची डायरेक्शन ऑफ रोटेशनसुद्धा चेंज होत असते. ओके सो सिम्पल असं हे प्रॅक्टिकल इथे आपलं संपतं.